औरंगाबाद शहरातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा येत्या 20 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी घेतला आहे। त्यामुळे तब्बल 2.5 वर्षानंतर औरंगाबाद शहरातील प्राथमिक विभागाच्या शाळा गजबजणार आहेत। कोरोना व लॉकडाऊनमुळे राज्यातील प्राथमिक शाळा 16 मार्च 2020 पासून बंद ठेवण्यात आलेले आहेत। राज्य शासनाने 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे। मात्र ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता शहरातील पहिली ते सातवी वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय 10 डिसेंबरनंतर घेण्यात येणार असल्याचे प्रशासकांनी जाहीर केले होते। त्यानुसार काल त्यांनी 20 डिसेंबरपासून औरंगाबाद शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार महानगरपालिका व खाजगी शाळांना सूचना देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी रामनाथ चौरे यांनी सांगितले आहे। औरंगाबाद शहरात महानगरपालिकेच्या 71 तर 875 खाजगी शाळा आहेत। शाळा कधी सुरू होणार याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते। विद्यार्थी मागील वर्षापासून ऑनलाइन शिक्षण घेत होते, आता त्यांची यातून मुक्तता होणार आहे। पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत नेहमीप्रमाणे ऑफलाइन शिक्षण मिळणार आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। Thank you.